तर फायनली मित्रांनो, आपली जी सांडग्याची भाजी आहे ना, ती शिजली आहे खूप छान प्रकारे, तुम्ही पाहू शकता. तर आपला जो वरण आहे ना, त्यालाही छान प्रकारे अशी उकळी आली आहे. मी जरा जाडच ठेवली आहे, जाड खाण्यात खूप आनंद येतो, मजा येते भातासोबत, भाकरींसोबत, चपातीसोबत. आता या स्टेजवर काय करूया, आपली जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना, तिलाही टाकूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि ठेवूया 2 ते 3 मिनिट अशी. तर मित्रांनो, फायनली आपली डिश रेडी झाली आहे. तुम्ही पाहू शकता इथे वरण आहे, इथे भात आहे, तांदळाची भाकरी आहे, तांदळाच्या शेवया आहेत, चमच्याच्या शेवया आहेत, अकडे आहेत, त्याचबरोबर फेवरेट ही आपली जी भाजी आहे आजची सांडग्यांची, ती सुद्धा रेडी झाली आहे. थाळी पाहू शकता खूप छान प्रकारे सर्व केली आहे. अवश्य एकदा नक्की बनवून पहा आणि आनंद घ्या या ट्रीपचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. कशी वाटली कमेंट करून नक्की प्रतिक्रिया द्या. आईसाठी एक नक्की लाईक करा. या आहेत तांदळाच्या शेवया, आरवड्या तुम्ही बोलू शकता, काय केलं त्याच्या जेवणासाठी. नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक छानशी रेसिपी बनवतो आहे. आज आहे शनिवार, साधीच रेसिपी आहे. डाळ भात बनवतो आहे, वरण भात, त्याचबरोबर सांडग्याची भाजी बनवतो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांडगे जर माहीत नसेल ना, तर मी तुम्हाला दाखवतो सांडगे काय आहे, कशाला सांडगे बोलतात, आणि कोणी कोणी जर सांडग्याची भाजी खाल्ली असेल, बनवली असेल, सांडगे बनवले असतील, तर नक्की कमेंट करून सांगा. सांडग्यांची भाजी आहे ना, ती बनवणार आहे आई. आईची रेसिपी आहे खास, खूप छान अशी बनवते, मला खूप आवडते सांडग्याची भाजी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज बनवूया साधा सिंपल वरण भात आणि सांडग्याची भाजी, त्याचबरोबर दुसरी कोणती भाजी ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला तुम्हाला साहित्य दाखवतो. तर पाहू शकता सर्वात अगोदर हे डाळ भातासाठी, वरण भातासाठी डाळ आहे. तूर आणि मुगाची डाळ भिजत ठेवली होती, त्याच्यातलं पाणी आता मी काढलं आहे, स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे. त्याचबरोबर सांडग्याच्या भाजीसाठी हा खोबऱ्याचा वाटण आहे. इथे टोमॅटो आहेत, गावठी आहेत, पाहू शकता हिरवे गार आहेत मस्त. बारीक कापलेला कांदा आहे सांडग्याच्या भाजीसाठी, बारीक कापलेली मिरची आहे ही भाजीसाठी. वरणासाठी आपण लांब मिरची कापली आहे, कोथिंबीर आहे फ्रेश, इथे लसूण आहे ठेचलेला, हा टोमॅटो आहे जो उभा चिरला आहे आपण वरणासाठी आहे, आणि हा पण जो उभा चिरलेला कांदा आहे तोही वरणासाठी आहे, आणि हा बारीक चिरलेला कांदा भाजीसाठी. आणि मित्रांनो, हे आहेत सांडगे. पाहू शकता तुम्ही खूप छान असे सांडगे आहेत. कोणत्या पदार्थांपासून हे सांडगे बनतायत ना, आई आली का तुम्हाला दाखवतो, आणि आपले घरगुती मसाले. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर पाहू शकता छान अशी झोपली आहे पाळण्यात, तिचा पाळणाही आणलाय काल. तिने गुरुवारी खूप परेशान केलाय, रडली आहे, 1:30-2 वाजेपर्यंत रात्री झोपलीच नव्हती. आता बघा छान तशी झोपली आहे पाळण्यात. आणि ही आहे स्मिता, छकुलीची मम्मी. हाय फॅमिली. हाय फॅमिली. ही आरती आहे. इथे बघा शेपूची भाजी निवडतात, लसूण आणि या शेकटाच्या शेंगा आहेत. स्मिताला आपण भाजी बनवतोय, शेकटाच्या शेंगा आणि काय, शेपूची भाजी बनवतोय आपण स्मितासाठी. तर चला त्यांना करू द्या काम, आई येईपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया. तर मित्रांनो, आई येईपर्यंत आपण काय करूया, डाळीला आहे ना उघडून घेऊया, फोडणी देऊया. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. छोटीशीच रेसिपी आहे पण खूप छान अशी आहे. प्रेशर कुकर घेतलाय. सर्वात अगोदर काय करू, ही जी आपण डाळ भिजवलेली ना, तिला टाकूया ह्याच्यात, आणि त्याचबरोबर ऍड करूया त्याच्यात पाणी. तुमच्या गरजेनुसार पाणी ऍड करा क्वांटिटीच्या हिसाबात. ह्या मी 5 ते 6 जण खाणार आहोत, त्या हिसाबात मी पाणी टाकलंय. तर आपण पाणी तर ऍड केलंय, आता काय करायचं, हा जो कांदा आहे ना उभा चिरलेला, तो सुद्धा डाळीमध्ये घालायचा आहे या प्रकारे. जेवढा पण कांदा आहे ना त्याला, आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना लांब चिरलेल्या, त्यांना
कारण कसं आहे ना, सर्वांनाच मिरची आवडत नाही. लांब असल्या उभ्या म्हणजे मोठ्या चिरलेल्या असल्या की काढून साईडला करू शकतो. आपला कांदा मिरची वगैरे घातली आहे, त्यानंतर हा जो आपला टोमॅटो आहे ना उभा चिरलेला, गावठी टोमॅटो आहेत, खूप फ्रेश आहेत असे ताजे, त्यांनाही घालूया. आणि त्यानंतर काय करूया, थोडी हळद घालूया, मीठ घालूया आणि याला 3 ते 2 शिट्या घेऊया. पाहू शकता हळद सुद्धा घातली आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तुमच्या अंदाजे टाका तुम्ही, नंतरही घालू शकता फोडणीच्या टायमाला. मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता कुकरचा झाकण करूया बंद आणि 2 ते 3 शिट्या घेऊया. तर पाहू शकता छकुलीला म्हणजे जयांशीला उठवण्याचा खूप प्रयत्न करतोय, पान नाही हलवतो पण ती उठत नाहीये, झोपली आहे. तर झोपू द्या तिला, आराम करू द्या, उठली तर तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि टीव्हीला चालूत आपल्या रेसिपीचे व्हिडिओज, बसल्यात बघतायत. आरती आहे, स्मिता आहे, दीपाली गेली आहे क्लिनिकला, तर पाहू द्या त्यांना, एन्जॉय करू द्या. आपली रेसिपी आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आई येईपर्यंत, आई गेली थोडी बाहेर, येतेच आता, ऑन द वे आहे, 2 ते 3 मिनिटात येईल. आई येईपर्यंत काय करूया, आपण जे वरण आहे ना आपला त्याला आपण उघडून घेऊया 2 ते 3 शिट्यांमध्ये. तर मित्रांनो, फायनली आई आली आहे, आई गेलेली मार्केटला. पाहू शकता इथे पपई आणली आहे, खरपूस आहे, द्राक्ष आणल्यात, बाजारात गेलेली. तर चला आई आली, आता आपण सुरुवात करूया रेसिपीला, जी सांडग्यांची आपण भाजी बनवतोय ना त्याला. कुठे गेलेली आई? बाजारात गेलेली. ठीक आहे ठीक आहे, चालेल, ये पटकन, आपल्याला सांडग्यांची भाजी बनवायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझा भाऊ जो डॉक्टर आहे ना, तो गेलेला जगन्नाथपुरी तिकडे फिरायला. तर ही तिथली मिठाई आहे फेमस, नाव काय ना कमेंट करून नक्की सांगा. खूप अशी टेस्टी मिठाई आहे, पाहू शकता तुम्ही, खूप मोठी आहे, जास्त गोडही नाही आहे, खाण्यात एकदम भारी आहे. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही त्याला बघितला नाही आपल्या व्हिडिओत, नक्की दाखवेन, कारण तो हॉस्पिटलला असतो, हॉस्पिटल नंतर क्लिनिकला असतो आपल्या. तर चला पटापट आई आली आहे, रेसिपी पूर्ण करून घेऊया. तर मित्रांनो, हे आहेत सांडगे. सांडगे म्हणजे डाळींच्या मिश्रणापासून बनवलं जातो. तर कोणत्या कोणत्या डाळ्या असतात त्याच्यात? त्याच्यात उडदाची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ, जिरा थोडा, ओवा थोडा आणि लसूण, अद्रकची पेस्ट. म्हणजे तर हे सर्व साहित्य, तर मित्रांनो, हे सर्व साहित्य घालून हे सांडगे तयार केले जातात. जर आपण बनवले ना तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर करू. तर सर्वात अगोदर काय करायचं त्यांना? त्यांना आता थोडा गरम पाणी करायचं. हे पहा, गॅसवर गरम पाणी करतोय आपण. गरम पाणी करून काय त्यांना भिजत ठेवायचे, थोडे खाली धुवायचे आहे, थोडे धुवून घ्यायचे. दाखवतोय तुम्हाला मित्रांनो, कुकरला शिट्टी आली आहे, फटाफट अजून 2 शिट्या ठेवूया, गॅस करूया बंद. थोडा गरम पाणी केलं आपण, कोमट पाणी, जास्त गरम पण नाही करायचं. आणि त्याच्यात त्यापर्यंत आता टाकू असं, थोडा पाणी कोमट केलं आहे, त्याच्यामध्ये सांडगे आहेत ना ते टाकल्यात, कारण वरती काय धूळ वगैरे असेल ती सुद्धा निघून जाईल. थोडं पाण्यामध्ये ते मऊ होतील आणि मऊ झाल्याच्यानंतर पाण्यातनं त्यांना काढून घेऊया. तर फोडणीची तयारी चालू आहे. काय करायचं सर्वप्रथम? सर्वप्रथम आपण एक पातेला घ्यायचा, त्याच्यात तेल घालायचं. पाहू शकता मित्रांनो, एक पातेला घेतला आहे, त्याच्यात घालतोय तेल आपण. थोडा तेल टाकायचं, थोडं टाकलंय भाजायसाठी. स्वच्छ धुवून घेतल्यात, पाहू शकता घाण वगैरे वरती काय डस्ट होती, धूळ होती, सर्व छान प्रकारे धुतल्यात सांडग्यांना. आणि इथे तेल सुद्धा गरम झालंय, थोडंच तेल घातलंय. आता काय करायचं यांना? आता स्वच्छ धुवून घेतलंय की त्यांना थोडा फ्राय करायचे, तेलामध्ये थोडे फ्राय करायचे. या प्रकारे पाहू शकता कसे ते आपण गेल्या वर्षी मे महिन्यात बनवले, मे महिन्यात बनवल्यात सांडगे. मित्रांनो, या प्रकारे येत ना ते सांडगे येत ना, त्यांना परतायचे तेलात छान प्रकारे. तर चला एक 2 मिनिटं परतून घेऊया. छान पैकी आपले परतून झालेले ते, आता असे जास्त वेळ पण नाही परतायचे, नाही तर कडक होतील ते. थोडे थोडे परतायचे त्यांना तेलात, म्हणजे तसं कोमट वास नाही तसा. तर सांडगे परतल्यात तेलात, कारण खोमट वास वगैरे निघून जाईल. आणि एक डिश मध्ये काढून घ्यायचं आहे.
आणि सेम पातेलं यूज करायचं आहे. त्याच्यात पुन्हा आपल्याला तेल घालायचं आहे. गरजेनुसारच तेल घाला. जर तुम्ही जास्त तेल आवडत असेल तर जास्त टाकू शकता. तेलाची मात्रा कमीच करायची आहे. सर्वप्रथम जिरा टाकूया. सर्वप्रथम जिरा टाकायचा आहे. त्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला, कांदा घालूया. नंतर लसूण टाकूया. नंतर लसूण टाकूया. मिरची कापलेली आणि हिरवी मिरची आहे बारीक कापलेली. हिरवा टमाटर आहे. कच्चा टमाटर घेतले. कच्चा टोमॅटो गावठी आहेत, ते पिकले नाही आहेत, पण खूप छान अशी टेस्ट येते त्यांना. आणि यांना परतूया. तर या स्टेजवर घालूया थोडंसं मीठ, जेणेकरून कांदा आपला लवकर मऊ होईल. चवीप्रमाणेच घालायचं आहे आणि याला परतायचं आहे. तर मित्रांनो, जियांशी येण्याच्या एंट्रीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्ही पाहू शकता, चॅनलवर आहे आपला आणि तोच टीव्हीवर चालू आहे. टीव्हीवर बघतायत सर्वजण. जर पाहिला नसेल तर नक्की पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं ते. तर चला आपली रेसिपी शूट होते. कांदा आपला चांगला परतून घेतलेला आहे. आता त्याच्यात कांदा, टमाटर, मिरची, लसूण सर्व एक घेऊन झाले जातात. त्याच्यात टाकूया थोडा वाटण आपला खोबऱ्याचा. तर मित्रांनो, आपला जो कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे होतं ना, छान प्रकारे परतलाय तेलात, मऊ केलाय. आता त्याच्यात टाकलाय खोबऱ्याचं वाटण. खोबरा, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर वगैरे घालून त्याला एकजीव करून घेऊया, शिजवून घेऊया छान प्रकारे तेलात. आता आपला वाटण टाकलाय, तो पण चांगला परतून घेतला खोबऱ्याचं वाटण. आता त्याच्यात टाकून मसाले घालूया. घरगुती मसाले घालूया. लाल मिरची पावडर या अग्री, तिखट असते खूप, कमीच घाला. किती घालायची आहे? दोन छोटे चम्मच टाकलाय. गरम मसाला आहे एक चम्मच टाकलाय. धनिया पावडर आहे थोडी, किंचित घरगुती गरम मसाला आणि हा घरगुती जे अख्खे मसाले आहेत ना, त्यांना वाटून बनवलेला आहे. आणि थोडी टाकतोय हळद पावडर. आणि हे चांगले मसाले परतून घ्यायचे तेलात ह्या प्रकारे. सर्व मसाला आता आपला रेडी झालाय. आता त्याच्यात पाणी घालू थोडा, म्हणजे त्या अजून चांगलं शिजतील जरा. तर पाहू शकता, जो कांदा, टोमॅटो, मिरची आणि घरगुती मसाले आहेत ना, छान प्रकारे एकजीव केलाय. त्याच्यात आता टाकलाय थोडं पाणी, कारण जे टोपाला जे करपलेलं दिसतोय ना तुम्हाला, सांडगे जे आपण तेलात फ्राय केलेले आहे, ते निघून जातील आणि छान अशी टेस्ट येईल. तर चला त्यांना चांगलं शिजवूया एक 2 ते 3 मिनिटं. मसाला आपला आता पूर्ण एकजीव झाला. त्याला तेल सुटत चालले. आता त्याच्यात आपण हे सांडगे घालूया. तर हे जे मसाला जो बॅटर आहे ना, छान प्रकारे शिजला आहे, तेलसुद्धा सुटलं आहे, वाटण वगैरे छान प्रकारे. त्याच्यात ॲड केले आहेत सांडगे. सांडग्यांना परतून घेऊया चांगल्या प्रकारे. आणि एकदम सोपी डिश आहे ना ही? हो, एकदम सोपी डिश आहे. त्याच्यात काही एवढं हे नाही, पण ती सर्वांना जमते असं पण नाही. असं आहे, सर्वांना ही डिश जमत नाही सांडगे, कारण भिजवल्या कारणाने आहेत ना ते सांडगे मऊ होतात. कारण हे डाळींचं मिश्रण आहे, खाण्यास एवढी भारी आहे ना, खूप भारी आहे. तुमच्याकडे जर असेल ना तर एकदा नक्की बनवा. आणि माझी फेवरेट डिश आहे, आईला मी नेहमी सांगतो बनवायला, पण आज तुमच्याबरोबर मी ती शेअर केली आहे. थोडं त्याच्यात पाणी घालूया शिजवण्यासाठी थोडे अजून. हां, आता सांडगे शिजण्यासाठी आहे ना पाणी घालायचंय. बाकी काही यूज नाही करायचंय, कोणते मसाले नाही आहेत, साधे सिंपल घरचे मसाले आहेत. पण खूप छान अशी डिश आहे. चपाती बरोबर, भाकरी सोबत किंवा आपला दाळ भात, वरण भातासोबत खूप छान अशी डिश आहे. तर एकदा नक्की बनवा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. बाजारात आहेत की नाही हे मलाही माहीत नाही आहे. जर आम्ही बनवले ना या वर्षी तर नक्की तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करेल. वाफेवर शिजवण्यासाठी झाकण ठेवलंय आणि थोडा पाणी घातलंय. तर आपला कुकरही थंड झाला आहे. गॅसची फ्लेम बघितली काढून. तर कुकर खोलूया. आता असे मस्त झालेले आहेत ते मऊ मऊ. आता थोडे त्यांना अजून शिजवूया. याच्यात काही शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीच घालायचं नाही. तर थोडा वाटण किंवा अद्रक लसणाची पेस्ट असलेले पण चालतात, वाटण पण नसलं तरी चालतं. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट असेल ना तर अजून खूप टेस्ट येते. मी यूज नाही केली आहे, वाटण टाकलंय आणि शेंगदाणे वगैरे असं काहीच लागत नाही आहे. तर पाहू शकता छान प्रकारे शिजत आहेत, तेल सुटलंय. तर एक 5 ते 7 मिनिटं त्यांना शिजवूया. एकदम लवकर शिजते ही रेसिपी जी सांडग्यांची आहे ती. तर चला झाकण देऊया आणि शिजवूया. तर पाहू शकता आपला जो वरण आहे ना, तो पण छान प्रकारे शिजलाय. 3 शिट्या घेतल्या होत्या कुकरला. तर चला यालाही फोडणी देऊया. आणि इथे आपले सांडगे शिजत आहेत.
ते सुद्धा 2 ते 3 मिनिटात होतील रेडी. जास्त त्यांना शिजवायचं नाहीये. तर पाहू शकता जे वरणात आपण कांदा टोमॅटो मिरची घातलेली ना, खूप छान प्रकारे शिजली आहे. दाळ पण खूप छान प्रकारे फुटली आहे, शिजली आहे. आता काय करूया आपण, याला फोडणी देऊया, तडका देऊया. तर हंडी घेतली एक, वरणासाठी अशा आम्ही हंड्या वापरतो, मला आवडतात त्याच्यामध्ये. तर तेल टाकलं हंडीत, तेल सुद्धा छान प्रकारे गरम झालं आहे. सर्वात अगोदर ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत 4, त्यांना ऍड करूया. लसूण आपला आहे ना छान प्रकारे कलर येईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करूया. त्याचबरोबर टाकूया जिरा, जिऱ्यालाही छान प्रकारे परतून घेऊया. आपला जिरा पण आणि लसूण पण छान प्रकारे परतोय, फ्राय होतोय. या स्टेजवर काय करूया, फ्रेश कढीपत्ता घालूया फोडणीसाठी. तर आपला लसूण, कढीपत्ता आणि जिरा छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झालाय. आता या स्टेजवर काय करायचं आहे, आपल्याला 1 चम्मच टाकायची धनिया पावडर आणि 1 चम्मच टाकायचा आपल्याला घरगुती जो गरम मसाला आहे ना तो ऍड करायचा आहे. हळद आपण ऑलरेडी टाकलेली आहे, आपण आता देतोय फोडणी. जर तुम्हाला लाल मसाल्यात खायची इच्छा असेल तर तुम्ही लाल मसाला टाकू शकता, मिरची पावडर. मी लाल मसाल्यात करत नाही आहे. तर चला यांना चांगले एकजीव करूया तेलात. तर आपली फोडणी आहे ना खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झालाय सर्व मसाले, बॅटर. आता काय करूया, ही जी आपलं डाळ आहे ना वरण, त्याला ऍड करूया, तडका देऊया. पाहू शकाल तुम्ही आता कशा प्रकारे मी तडका देतोय. असं 2 मिनिटं झाकायचंय लगेच, जेणेकरून जो पण फ्लेवर आहे ना तो आतल्यात राहील. चला पूर्ण डाळ ऍड करूया आणि गरजेनुसार तुमच्या पाणी घाला. आता पाहू शकता तुम्ही ही जो वरण आहे ना, ही डाळ जी आपण बनवली आहे खूप जाड आहे, ठीक आहे. आता हिला आपण थोडी पातळ करूया. चवीनुसार मीठ तर टाकलेलाच आहे, टेस्ट करा आणि मीठ घाला. कुकरचा पाणी आहे ना ऍड केलंय. आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही पातळ करू शकता. तर पाहू शकता ऑलमोस्ट 5 ते 7 मिनिटं झाली आहेत. पाहू शकता भाजीला एक चांगली रंगत आली आहे. आपल्या सांडग्यांची भाजी जी आहे ती ऑलमोस्ट डन झाली आहे, कुक झाली आहे, शिजली आहे. जर आवश्यकता असेल तुम्हाला, जर ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही पाणी अजून घालू शकता. मी सुकेच बोललो होतो आईला भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी. ऑलमोस्ट कुक झाली आहे, तरी पण 2 ते 3 मिनिटं आपण ठेवूया. शिजली आहे का? तर भाजी आपली शिजली आहे, तरी 2 ते 3 मिनिटं अजून आपण शिजवूया मंद आचेवर आणि फ्रेश कोथिंबीर घालून गॅसचा फ्लेम करूया बंद. तर या स्टेजवर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीडियम आच ठेवूया, गॅसचा फ्लेम करूया स्लो आणि झाकण देऊन 1-3 मिनिटं शिजवूया. तर मित्रांनो, तुम्हाला हा वरण आहे ना कसा वाटला एकदा नक्की कमेंट करा. नॉर्मली तर फोडणीचे वरण डाळ आपण खातोच, या प्रकारची डाळ एकदा नक्की बनवा आणि दाल भात खाऊन पहा. खूप अशी आनंद आणि असा स्वाद येतो ना, तुम्ही हॉटेलची डाळ खाणं सोडून द्या. तर एकदा नक्की बनवा या प्रकारे. तर चला एक बॉईल येऊ द्या, उकळून घेऊया. चांगली उकळी आली का टाकूया त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅसचा फ्लेम करूया बंद. तर फायनली मित्रांनो, आपली जी सांडग्याची भाजी आहे ना ती शिजली आहे खूप छान प्रकारे, तुम्ही पाहू शकता. एकदा रेसिपी बनवा, खूप अशी स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपी आहे, डिश आहे. तर चला गॅसचा फ्लेम करूया बंद आणि ठेवूया 2 ते 3 मिनिटं झाकून. तर आपला जो वरण आहे ना त्यालाही छान प्रकारे अशी उकळी आली आहे. मी जरा जाडच ठेवली आहे, जाड खाण्यात खूप आनंद येतो, मजा येते भातासोबत, भाकरींसोबत, चपातीसोबत. तर आता या स्टेजवर काय करूया, आपली जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना तिलाही टाकूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि ठेवूया 2 ते 3 मिनिटं अशी. आणि त्याचबरोबर इथे आहे सांडग्याची भाजी. चला थाळी सर्व करूया आजची आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो. खूप छान अशी डिश आहे, झटपट बनणारी डिश आहे. जास्ती काय इन्ग्रेडियंट साहित्य लागत नाही त्याच्यासाठी. तर एकदा अवश्य बनवा. तर आता सजवतो थाळी. पापड वगैरे काय असेल तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. पापड तळतात का, खारवड्या शेवया काय असतील त्या तळूया आणि डिश सजवूया. तर पाहू शकता तांदळाच्या खारवड्या आहेत, शेवया सुद्धा बोलतात त्यांना, आणि तांदळाच्या साठी आपण पण चमच्याने बनवलेले आहेत.
खूप छान अशी टेस्ट आहे यांची आणि हे आकडे आहेत, तर चला पटापट तळून घेऊया यांना आणि आपली थाळी सजवूया. या आहेत तांदळाच्या शेवया, खारवड्या तुम्ही बोलू शकता, फ्राय केल्या आजच्या जेवणासाठी. तर मित्रांनो, आजची जी डिश आहे, रेसिपी आहे, तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ज्याच्यात आपण बनवला आहे वरण भात तांदळाच्या शेवया, खारवड्या तुम्ही बोलू शकता चमच्याच्या, त्यानंतर सांडग्यांची जी भाजी आहे, ज्या डाळींपासून बनवलेले सांडगे त्यांची आज भाजी बनवली आहे. तुम्हाला डिश कशी वाटली? आईची रेसिपी आहे, खूप छान अशी रेसिपी आईनी बनवलेली. माझी आवडती भाजी आहे ती सांडग्याची, मला आवडते. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया असाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर एकदा डिश अवश्य बनवा. तर मित्रांनो, फायनली आपली डिश रेडी झाली आहे. तुम्ही पाहू शकता इथे वरण आहे, इथे भात आहे, तांदळाची भाकरी आहे, तांदळाच्या शेवया आहेत, चमच्याच्या शेवया आहेत, अकडे आहेत. त्याचबरोबर फेवरेट ही आपली जी भाजी आहे आजची सांडग्यांची, ती सुद्धा रेडी झाली आहे. थाळी पाहू शकता खूप छान प्रकारे सर्व केली आहे. तर अवश्य एकदा नक्की बनवून पहा आणि आनंद घ्या या डिशचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. कशी वाटली कमेंट करून नक्की प्रतिक्रिया द्या, आईसाठी एक नक्की लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.